पुढच्या काही मिनिटात तुम्हाला अशा काही ट्रिक्स माहिती होणार आहेत, अशा काही टिप्स माहिती होणार आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या हार्ड स्टडीला स्मार्ट स्टडीमध्ये बदलवू शकता. स्मार्ट स्टडी म्हणजे काय माहिती आहे? तुम्ही तुमच्या 12 तासाच्या अभ्यासाला फक्त 4 तासात पूर्ण करू शकता आणि मग बाकीचा उरलेला वेळ तुमचा आहे. त्या वेळामध्ये तुम्ही तुम्हाला हवं ते करू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या डेटमध्ये जी कॉम्पिटिशन चालू आहे ना, त्यासाठी स्मार्ट स्टडीची खूप गरज आहे. गरज आहे हार्ड वर्कर नाही, स्मार्ट वर्कर बनायची. तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे, कोणता अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून बघितला तर तुम्हाला इतर व्हिडिओ शोधण्याची गरजच पडणार नाही. टिप नंबर 1, प्रत्येक वेळी तुमच्या टाइम टेबलनुसार अभ्यास करू नका. कधी कधी तुमच्या मूडनुसार सुद्धा अभ्यास करा. म्हणजे काय, बघा, कधी कधी आपल्या टाइम टेबलनुसार आपल्याला एखाद्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा असतो, पण तो सब्जेक्ट आपल्याला खूप कठीण जातो, तो सब्जेक्ट आपल्याला हार्ड जात असतो आणि मग त्यामुळे बरेचसे मुलं अभ्यासच करत नाही. ते म्हणतात की जाऊ दे, हा सब्जेक्ट तर मला समजतच नाही, मग त्यापेक्षा मी आज अभ्यासच करत नाही. मग त्यांचा अभ्यासात काही मनच लागत नाही. टाइम टेबलमुळे काय होतं, कधी कधी आपल्यावर एक्स्ट्राचा लोड पडायला लागतो आणि मग त्यामुळे आपण डिस्ट्रॅक्ट होऊन जातो, आपलं मन लागत नाही. नाहीतर काय असतं, रोज रोज तोच तोच टाइम टेबल, आपण त्याचनुसार सगळं काही करत असतो, म्हणून एखाद्या दिवशी आपल्याला करावं असं वाटत नाही. आता बघा, टाइम टेबलनुसार तुम्ही तुमच्या समोर मॅथ्सचं बुक उघडून बसला असाल आणि मग तुम्हाला ते करायचं नाही आहे, तुम्हाला त्यात मन लागत नाही आहे, मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक तर ते बुक बंद करून बाहेर थोडं फिरून या, थोडं रिलॅक्स होऊन जा, थोडासा ब्रेक घ्या आणि पुन्हा अभ्यास करायला लागा. दुसरं ऑप्शन असं आहे की तुमचं आता मॅथमध्ये मन नाही लागत आहे, मग सायन्समध्ये लागतं आहे का? सायन्समध्ये नाही लागत आहे, मग सोशल सायन्समध्ये लागतं आहे का? त्यातही नाही लागत आहे, मग कुठल्या सब्जेक्टमध्ये तुमचं मन लागतं आहे हे बघा. म्हणायचं असंच आहे की तुमच्या टाइम टेबलनुसार कधी कधी तुमचा मूड जास्त मॅटर करतो, म्हणून कधी कधी तुम्ही जसं ठरवलंय तसं तुम्ही नाही केलं तरी चालेल. म्हणून कधी कधी तुम्ही असं करू शकता, जर तुम्हाला या सब्जेक्टचा अभ्यास करायचा नसेल, करावा असा वाटत नसेल, तर सब्जेक्ट चेंज करून बघा. हा, मग याचा अर्थ असा नाही आहे की जो सब्जेक्ट तुम्हाला कठीण वाटतोय मग त्याचा कधी अभ्यासच करायचा नाही. त्याचा अभ्यास कसा आणि कधी करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. पुढची महत्त्वाची टीप बघण्याआधी तुम्हाला सांगते की आजच्या कॉम्पिटिशनच्या युगात तरुण पिढीला समजतच नाही की त्यांच्या ब्राईट फ्युचरसाठी सुरुवात कुठून करावी. तुमचे हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी इंटर्नशाला ट्रेनिंग तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुरुवात यही से कॅम्पेन. या कॅम्पेनमध्ये तुमचे 3 महत्त्वाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. यामध्ये तुमचे कन्फ्युजन दूर करून तुम्हाला पूर्णपणे क्लिअर केले जाईल की तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी तुम्हाला कोणत्या ट्रेनिंगची आवश्यकता आहे. कारण इंटर्नशाला ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 70 पेक्षा जास्त ट्रेनिंग्स मिळतील, ज्यात तुम्ही फक्त 7 ते 8 आठवड्यात तुम्हाला हव्या त्या स्किलमध्ये मास्टरी करून प्रो बनू शकता. इंटर्नशाला ट्रेनिंगमध्ये तुम्ही सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या मोस्ट इन डिमांड स्किलची ट्रेनिंग घेऊ शकता आणि या ट्रेनिंग्स ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार घरी बसून हवं तेव्हा शिकू शकता. यासोबतच तुमचा प्रत्येक डाऊट इथे सॉल्व्ह केला जाईल. ट्रेनिंग कम्प्लीट केल्यावर तुम्हाला इंडस्ट्री रेकॉग्नाइज सर्टिफिकेट सुद्धा मिळेल, जे तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी खूप कामात येईल. यासोबतच तुम्हाला इंटर्नशाला ट्रेनिंगतर्फे 100% प्लेसमेंट असिस्टंट सुद्धा मिळेल. तर जास्त वाट बघू नका, कारण एंड ऑफ सीजन सेल सुरू झाला आहे, त्यात तुम्हाला प्रत्येक ट्रेनिंगवर 80% ऑफ मिळेल. म्हणजे फक्त 999 रुपयात तुम्ही कोणतीही ट्रेनिंग कम्प्लीट करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, आत्ताच एनरोल करा. स्मार्ट स्टडी करण्याचा टिप नंबर 2. आता जसं मी पहिल्या टिपमध्ये सांगितलं की मूडनुसार अभ्यास करणं जास्त मॅटर करतं टाइम टेबलनुसार अभ्यास करण्यापेक्षा, या टिप नंबर 2 मध्ये मी तुम्हाला असं सांगणार आहे की किती आणि कसा अभ्यास करायचा. आता बघा, समजा तुम्ही कंटिन्यू 10 तास अभ्यास करून घेतला, जसं की बरेच जण करतात. एकदाचे पुस्तक घेऊन बसले की 1 तास 2 तास 4 तास ते अभ्यास करत बसतात आणि त्यांना खरंच असं वाटतं की त्यांचा खूप जास्त अभ्यास होतो, त्यांचा खूप सारा अभ्यास झालाय. मित्रांनो, आपल्या कॉन्सन्ट्रेशन पॉवरवर सुद्धा बऱ्याचशा रिसर्च झाल्यात आणि एका रिसर्चमध्ये असं सांगितलंय की जर तुम्हाला तुमच्या कॉन्सन्ट्रेशन लेवलचा बेस्ट उपयोग करायचा असेल, आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर 30 मिनिटापर्यंत हाय असते. 30 मिनिटापर्यंत आपण फुल कॉन्सन्ट्रेशनने एखादं काम करू शकतो. म्हणजे आपल्या ब्रेनची जी बेस्ट कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे ती तर पहिल्या 30 मिनिटापर्यंत आहे किंवा 1 तासापर्यंत असेल जास्तीत जास्त. मग पुढचा वेळ काय? पुढचा वेळ आपण फक्त टाइम खेचतोय, फक्त अभ्यास करायचा आहे म्हणून करतोय, मग आपण काय करायचं? जसं जसं 1/2 तास 1 तास संपेल, आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर लो होत जाईल, मग आपलं मनच लागत नाही. बऱ्याचदा असं होतं, तुम्ही नोटीस केलं असेल, तुम्ही वाचत असता पहिल्या 30-40 मिनिटापर्यंत तर तुम्ही पूर्ण फोकस्ड असता, पण नंतर काय होतं, नंतर कुठेतरी तुमचा फोकस कमी पडतो, तुमचं मन भटकायला लागतं, तुमच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागतात, तुम्हाला झोप यायला लागते, कंटाळा यायला लागतो, असं बरंच काही होतं. आणि मग आपण वाचत जरी असलो तरी आपण जे वाचतोय ते आपल्याला कळत नाही. याचं कारण हेच असतं की आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी पडत असते.
म्हणून लगातार अभ्यास करूनही काहीच आउटपुट मिळत नाही. मी तुम्हाला स्मार्ट स्टडी करणं शिकवतीये. तुम्हाला काय करायचंय, जास्त इफेक्टिव्हली अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वेळेला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करून अभ्यास करायचा. तुम्हाला काय करायचंय, 25 मिनिट अभ्यास करायचा आणि त्यानंतर 5 मिनिट ब्रेक घ्यायचा. त्यानंतर अजून 25 मिनिट अभ्यास करायचा आणि 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. हे तुम्हीही ठरवू शकता की तुम्ही किती वेळपर्यंत फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकता. 30 मिनिट असेल, 40 मिनिट असेल, 1 तास असेल, पण त्यानंतर 5 मिनिट तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. तुम्हाला कंटिन्यू 2-3 तास बसायचं नाही आहे. तुम्हाला 25-30-40 मिनिटानंतर 5 मिनिटाचा एक ब्रेक घ्यायचा आहे. त्या ब्रेकमध्ये तुम्ही काहीही करा, पाणी प्या, थोडं फिरून घ्या, तुम्हाला जे वाटेल ते करा, थोडं रिलॅक्स व्हा. असं केल्याने काय होतं, तुमचा ब्रेन जो थकून गेलेला असतो तो 5 मिनिटं रिलॅक्स होऊन जातो आणि त्याला रिचार्ज होण्यासाठी टाइम मिळतो, म्हणून तो रिचार्ज होऊन जातो आणि मग तुम्ही पुढच्या 30-40 मिनिटांसाठी पूर्ण फोकसने पुन्हा अभ्यास करू शकता. यानंतर बघूया स्मार्ट स्टडी टिप नंबर 3. आता तुम्ही ब्रेक घेत घेत अभ्यास करणं सुरू करून द्या. आता त्यानंतर तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या वेळेला डिवाइड केलंय त्यामधला तुमचा जो लास्टचा वेळ असेल, दिवसाच्या शेवटचा, त्यांच्यामध्ये तुम्हाला 2 कामं करायची. तुम्ही आज काय काय वाचलंय, तुम्ही आज काय काय समजून घेतलंय, तुम्ही आज काय काय अभ्यास केलाय, हे एकदा रिवाईज करायचंय. की मी जितका ठरवलं होतं तितका अभ्यास मी केलाय का, माझं किती राहून गेलंय, मग उद्या मला किती करावं लागेल, हे सगळं तुम्हाला बघायचंय. आणि दुसरं काम म्हणजे तुम्हाला उद्याची प्लॅनिंग करायची आहे की उद्या मला अजून काय करायचंय, उद्या मला अजून किती अभ्यास करायचाय. तुम्हाला तुमच्या दुसऱ्या दिवसाचाही स्टडी प्लॅन करून घ्यायचा आहे की उद्या मला कुठे कुठे जायचं आहे, उद्या मला काय काय काम आहे, हेही तुम्हाला बघून घ्यायचं आहे. आता समजा दुसऱ्या दिवशी तुम्हाला मार्केटला जायचं असेल तर तुम्हाला त्या सगळ्याचं नियोजन करायचं आहे की जर मला उद्या मार्केटला जायचं आहे तर त्याच्या आधी मी माझा अभ्यास कसा कम्प्लीट करू शकतो. कारण ज्यावेळी तुम्ही तुमचा अभ्यास करून मार्केटला जाल त्यावेळी तुम्हाला मार्केटला जाताना मजा येईल, तुमच्यावर कुठलाही बर्डन नसेल कारण तुमचा अभ्यास झालेला असेल, तुम्ही पूर्ण फ्री राहून तुमचं उद्याचं काम करू शकता. तुम्हाला त्या शेवटच्या 30-40 मिनिटांमध्ये अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे तुम्हाला स्वतःला रिवॉर्ड द्यायचा आहे. तुम्ही दिवसभर अभ्यास केलाय, तुमचा अभ्यास कम्प्लीट झालाय तर तुम्ही स्वतःला रिवॉर्ड द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी खायला बाहेर जाऊ शकता किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलायचं असेल तिच्याशी बोलू शकता, मित्रांसोबत गॉसिप करू शकता, ज्यात तुम्हाला मजा येत असेल, ज्यामध्ये तुम्ही दिवसभरात तुमचा टाइम वेस्ट करत असाल त्या गोष्टी तुम्ही यात करू शकता. हे तुम्हाला लास्टला करायचंय, लास्टला, तुमच्या लास्टच्या 30-40 मिनिटांमध्ये, आधी नाही. आपल्या ब्रेनला एखाद्या लहान मुलाप्रमाणे ट्रीट करा. जेव्हा एखादा लहान मुलगा एखादं काम पूर्ण करतो तेव्हा त्याला आपण रिवॉर्ड देतो, त्याला आपण चॉकलेट देतो, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःला चॉकलेट द्या. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला रिवॉर्ड द्याल तेव्हा तुम्हाला कुठे छान वाटेल, तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी करावं असं वाटेल कारण तुम्हाला रिवॉर्ड मिळणार असेल. आणि जर तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं नसेल तर स्वतःला रिवॉर्डच देऊ नका, जेणेकरून तुम्ही तुमचं काम पूर्ण कराल त्या रिवॉर्डसाठी तरी. टिप नंबर 4, मी तुम्हाला रूल नंबर 1 मध्ये सांगितलं होतं की कठीण सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा आहे, हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, तर मी तुम्हाला ते आत्ता सांगते. तुम्ही तोपर्यंत एखाद्या सब्जेक्टला पूर्णपणे समजून नाही घेऊ शकत जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्या सब्जेक्टला सोपं नाही बनवून घेत. एखादा सब्जेक्ट आपल्याला कळत नाही याचे भरपूर कारणं असू शकतात. आता कदाचित एखादा सब्जेक्ट तुम्हाला कळत नाही आहे कारण तुम्हाला त्याच्या बेसिक कन्सेप्टच क्लिअर नसतील, तर तुम्हाला त्याच्यातलं काय येत नाही आणि तो सब्जेक्ट काय येत नाही याचा एकदा विचार करा आणि मग त्या सब्जेक्टला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या सब्जेक्टचा स्टार्टिंग पासून अभ्यास करून बघा, कदाचित तुम्हाला सगळं काही कळून जाईल. आणि एक स्मार्ट स्टुडंट कोण असतो माहिती आहे, जो कुठल्याही टॉपिकला दुसऱ्यांना एक्सप्लेन करून समजावू शकतो. मग जोपर्यंत तुम्ही एखादा टॉपिक दुसऱ्यांना समजावू नाही शकत तोपर्यंत तो टॉपिक तुमचा क्लिअर झाला नाही आहे असं समजा. आणि जर तुमच्यात ती क्वालिटी असेल ना जे तुम्हाला समजलंय ते तुम्ही दुसऱ्याला समजावू शकत असाल ना, तर समजून जा तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये मास्टर बनून गेले आहात. आता बघा, टॉपिकला सिंपल बनवण्यासाठी तुम्हाला फॅक्ट्स आणि कन्सेप्ट समजून घ्याव्या लागतील. साल्टमध्ये सोडियम आणि क्लोरीन असतं, हा झाला एक फॅक्ट. आणि ते बनतं कसं, ही झाली त्याची कन्सेप्ट. तर तुम्हाला फॅक्ट्सपेक्षा जास्त कन्सेप्टवर लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही कन्सेप्ट समजून घेतली तर त्याच्या रिलेटेड जे जे काही फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला लगेचच कळून जातील आणि नेहमीसाठी लक्षात सुद्धा राहतील. मग आता कन्सेप्टला कसं समजून घ्यायचं, बघा, कन्सेप्ट समजण्यासाठी डायग्राम समजणं महत्त्वाचं असतं. फिजिक्सचा स्टडी करत असाल, केमिस्ट्रीचा स्टडी करत असाल, तर यासाठी तुम्हाला त्याच्या डायग्राम्स समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर तुमच्या एखाद्या कन्सेप्टमध्ये डायग्राम नसेल तर तुम्हाला स्वतः पिक्चर क्रिएट करायचं आहे तुमच्या मनात. ज्या लोकांनी खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा रेकॉर्ड बनवलाय ना, ते लोक सुद्धा हेच सांगतात की ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या गोष्टी लॉंग टर्मसाठी तुम्हाला विसरायच्या नाही आहेत, तर त्या गोष्टींचे फोटो तुमच्या मनात ठेवा, त्या गोष्टींची इमेज तुमच्या मनात निर्माण करा. कारण शब्द आपण विसरू शकतो पण इमेजच नाही. स्मार्ट स्टडी करण्याची पुढची टिप, तुम्ही किचनमध्ये काय करता, स्वयंपाक बनवता, जेवण करता, बाथरूममध्ये काय करता, अंघोळ करता, मग बेडरूम कशासाठी बनलाय, झोपण्यासाठी. तुम्ही किचनमध्ये अभ्यास करू शकता, बाथरूममध्ये करू शकता, नाही मग बेडरूममध्ये का करता, असं झोपून झोपूनच का करता.
अभ्यास ही सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे आणि तिला वेगळ्या ठिकाणी केली पाहिजे, तिला बसून केली पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही बाथरूममध्ये बसून जेवण नाही करू शकत, किचनमध्ये झोपू नाही शकत, त्याचप्रमाणे तुम्ही बेडरूममध्ये अभ्यास सुद्धा नाही करू शकत. तुम्हाला आतून फीलिंग आली पाहिजे की अरे मला अभ्यास करायचा आहे. तुमच्या आजूबाजूचा एन्व्हायरमेंट तसा पाहिजे. टेबल चेअरवर बसून अभ्यास करा, बेडवर झोपून नाही. ज्याप्रमाणे किचनमध्ये जाऊन तुम्हाला काहीतरी खावंसं वाटतं, बाथरूममध्ये जाऊन तुम्हाला फ्रेश व्हावंसं वाटतं, बेडरूममध्ये जाऊन झोपावंसं वाटतं, त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाच्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल. म्हणून अभ्यास करण्यासाठी तुमची एक प्लेस ठरवून घ्या. कुठेतरी टेबल चेअर ठेवा, त्यावर अभ्यास करा. तुमच्या अभ्यासाची प्लेस तीच असली पाहिजे. तुम्ही रोज तिथेच अभ्यास केला पाहिजे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्वतःहून अभ्यास करावासा वाटला पाहिजे. आणि जिथे तुम्ही अभ्यासाला बसत असाल तिथे तुमचं मनोरंजनाचं जे काही अतरंगी सामान असेल त्याला बाजूला करून द्या, जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. तुम्हाला स्वतःहून वाटलं पाहिजे की अरे अभ्यास करण्यासाठी ही बेस्ट प्लेस आहे, इथे माझा मस्त फोकस होतो, इथे माझं मन लागतं. याच्याने फरक पडतो, याच्याने खूप जास्त फरक पडतो. आपल्याला वाटत नाही पण याच्याने खरंच फरक पडतो. अभ्यास म्हणजे एक वेगळं काम आहे आणि त्यासाठी एक वेगळी प्लेस असलीच पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्या सगळ्या टिप्स रिवाइज करून देते. नंबर 1, कधी कधी टाइम टेबलनुसार नाही तर तुमच्या मूडनुसार अभ्यास करा. नंबर 2, तुमच्या वेळेला डिवाइड करा. 30 मिनिटानंतर 5 मिनिटाचा एक ब्रेक घ्या. टिप नंबर 3, तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला रिवॉर्ड द्यायचा आणि त्याचबरोबर तुम्हाला ठरवायचंय की उद्या मला कसला अभ्यास करायचा. तुमचा आज कोणता अभ्यास झाला, कोणता नाही झाला याला तुम्हाला अनालाइज करायचंय, जेणेकरून तुम्ही उद्या ती चूक करणार नाही. नंबर 4, तुमच्या स्टडीला सिंपल बनवा. कन्सेप्ट समजून घ्या, बेसिक समजून घ्या. नंबर 5, योग्य जागी अभ्यासाला बसा. कुठेही अभ्यासाला बसू नका, झोपून अभ्यास करू नका, बेडवर अभ्यासाला बसू नका. तुमच्या अभ्यासाची जागा तयार करा आणि त्याच ठिकाणी अभ्यास करा.